हरी प्रिया हरी प्रिया हरी प्रिया आपल्या स्वागतासाठी सज्ज। अगं वहिनी हे काय? अगं इथे मिळते सुटिंग, शर्टिंग, ट्राउजर, ब्लेझर, हर एक प्रकारच्या साड्या। माझ्यासाठी किड्स वेअर पण आहे ना। आणि आपल्यासाठी ग ड्रेस, ड्रेस मटेरियल पण आहे। अगं माहितीये, आज मला खरेदी करायची होती आणि सर्वांनीच करायची हा। शिरोळ तालुक्यात नाविन्य, गुणवत्ता आणि विश्वासाचं ठिकाण म्हणजे मिणचे ग्रुपचे हरिप्रिया वस्त्र निकेतन, जयसिंगपूर, शिरोळ रोड, शिरोळ। फोन नंबर 99-22-51-1008। राज्यात सत्तेत असणाऱ्यांच्या इशाऱ्यावर महापालिका प्रशासन नाचते, शशांक बावचकर। इचलकरंजी महापालिका प्रशासनाने करवाढ व दाखल्यांची दरवाढीला स्थगिती दिली आहे। करवाढ व दाखल्यांची दरवाढ स्थगिती करायची होती तर मुळात करवाढ केलीच कशाला, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी पत्रकार बैठकीत केला। येथील महापालिका प्रशासन राज्यातील सत्तेत असणाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचते, अशी टीकाही त्यांनी या प्रसंगी केली। येथील राज्यकर्त्यांनी महापालिकेच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही करवाढ व दरवाढीला स्थगिती दिली आहे। यापूर्वी माझ्याकडून ही करवाढ व दरवाढ कमी व्हावी यासाठी महापालिकेला पत्र दिलं होतं, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आला। सध्या करण्यात आलेली करवाढ व दरवाढ स्थगिती हे ध्येय घेण्यासाठीच केले असल्याचं त्यांनी सांगितलं। इचलकरंजी महानगरपालिकेनं 1 एप्रिल 2023 पासून अनेक बाबींमध्ये दरवाढीची घोषणा केली होती आणि त्याच्या संबंधीचा प्रशासकीय ठराव केला होता आणि त्याची अंमलबजावणी 1/4/23 पासून सुरू होणार असं सांगितलं होतं। त्या संदर्भात मी 2 एप्रिल 2023 रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रशासकांनी तथा आयुक्तांनी या दरवाढीच्या संदर्भात योग्य तो विचार करावा आणि ही दरवाढ कमी करावी अशा पद्धतीचं निवेदन मी त्या ठिकाणी केलेलं होतं। तथापि त्याचा कोणताही विचार गेल्या 2.5 महिन्यात झाला नाही, परंतु 9 तारखेला अचानकपणानं हे वाढलेले दर स्थगित करत आहे अशा पद्धतीचे आदेश माननीय आयुक्तांनी त्या ठिकाणी काढले। त्याच्या संबंधीची वस्तुस्थिती आपण तपासून बघितली तर माननीय खासदारांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रामध्ये या दरवाढीला आणि करवाढीला स्थगिती द्यावी अशा पद्धतीचे आदेश वजा पत्र आयुक्तांना दिलं आणि त्याचाच एक भाग म्हणून तातडीनं त्याच दिवशी आयुक्तांनी हे दरवाढ आणि करवाढ स्थगित केल्याच्या संबंधीचे आदेश काढले। आणि आदेश काढत असताना त्या पत्रामध्ये भविष्यात होणाऱ्या निवडणुका आणि या निवडणुकांमध्ये या करवाढी आणि दरवाढीमुळं त्याला वेगळं वळण लागण्याची शक्यता असण्याची शक्यता त्या ठिकाणी त्यांनी बोलून दाखवली। खऱ्या अर्थानं प्रशासनानं निपक्षपाती काम करणं हे अपेक्षित असतं, परंतु अलीकडच्या काळात महापालिकेचं जर कामकाज बघितलं तर ते निपक्षपातीपणे चाललंय असं काही ते दिसून येत नाही। राज्यामध्ये सत्तेवर असणाऱ्या मंडळींच्या तालावर महापालिकेचं प्रशासन नाचतं की काय अशा पद्धतीची शंका आम जनतेला आल्यापासून राहत नाही। त्यामुळं काल जी दरवाढ आणि करवाढ रद्द केली त्याच्यामागं नेमकं कोण आहे, कुणाच्या आदेशाप्रमाणे ही करवाढ आणि दरवाढ रद्द केली, मग करायचीच होती तर ती वाढ केली, दरवाढ रद्द करायची होती तर करवाढ केली कशा करता, असे अनेक प्रश्न या माध्यमातून उभे राहतात आणि त्याचं उत्तर महापालिकेच्या प्रशासनानं देणं आवश्यक आहे। मी मुळामध्ये ही करवाढ आणि दरवाढ रद्द करावी याची पहिली मागणी कोण केली असेल तर ती मी केली होती, त्यामुळे ही दरवाढ रद्द झाली याचं मी स्वागतच करतो, परंतु प्रशासनानं याच्यामध्ये निपक्षपातीपणे काम करणं आवश्यक होतं आणि याचं श्रेय कोणाला तरी एकाला मिळावं याच्यासाठी हा सगळा खटाटोप झाला की काय अशा पद्धतीची शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आल्याशिवाय राहत नाही। महानकरी न्यूज साठी इजाज कानपटाण, इचलकरंजी।